यशवंत देव यांच्या निधनाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचली आहे. ज्येष्ठ संगीतकार गीतकार यशवंत देव यांचं दीर्घ आजारानं निधन झालंय. आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे, मराठी आणि हिंदी अनेक चित्रपट ज्याला संगीत त्यांनी दिलेलं आहे, ज्याची गीतं त्यांनी लिहिलेली आहेत, तसंच अनेक नाटकांचं संगीत दिग्दर्शन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. मग बावनखणी, चार चौघी, सख्खे शेजारी, घनश्याम नयनी आला अशी अनेक नावं आपल्याला नाटकांची घेता येतील ज्याचं संगीत दिग्दर्शन त्यांनी केलंय. गायक संगीतकार सलील कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. सलीलजी, यशवंत देव यांच्या जाण्याची बातमी आपल्यापर्यंत पोहोचली, आपण काय भावना व्यक्त कराल? एक तर मला वैयक्तिकरित्या खूप ओळख झाल्यासारखं वाटतंय, कारण त्यांच्या माझी खूप छान मैत्रीच म्हणूया, कारण ती अशी व्यक्ती होती इतकी प्रसन्न की ती कुठल्याही वयोगटातल्या माणसाशी ते उत्तम मैत्री करायचे. आणि मला वाटतं की संगीत जाणणारी मंडळी अनेक असतात, गाणारी संगीत देणारी अनेक असतात, पण नेमकं आपण काय करतो त्याचं व्याकरण दुसऱ्याला समजावून सांगण्याची कपॅसिटी फार कमी लोकांकडे. तर देव साहेब ज्या पद्धतीने कवितेचं, संगीताचं व्याकरण, त्याचं मर्म लोकांना समजावून सांगायची, ती जी तळमळ त्यांच्यामध्ये होती की हे कसं घडतं, कविता नेमकी काय म्हणते, गाणं नेमकं कसं होतं, हे सगळं तळमळ त्यांना जी होती नवीन पिढीला शिकवण्याची, त्यांच्या मी कार्यशाळा मी शाळेत असताना अटेंड केलेली पुण्यामध्ये, तर ती जी धडपड त्यांच्यामध्ये दिसायची ती आत्तापर्यंत तशी होती की कोणाचे काही ऐकल्यानंतर की ह्याच्यातलं काय छान आहे दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याची. तर मला वाटतं नुसतं संगीतकार गायक नाही तर एक अभ्यासक म्हणून देवांची जागा फार महत्वाची होती. ते जसं नेहमी म्हणायचे की अरे देवाचा हात आहे तुझ्या पाठीवर, घाबरू नको, जसं ते म्हणायचे भेटल्यावर, तर तसंच खूप मला असं वाटतं की तो खरंच त्याच्या प्युरिटीने ते आशीर्वाद द्यायचे तो फार महत्वाचा होता. त्यामुळे मला वैयक्तिक फार मोठं नुकसान वाटतं. सलीलजी, आत्ता अशोक पत्की आपल्याशी बोलत होते तेव्हा त्यांनीही आपला आवर्जून उल्लेख केला की माझं स्वतःचं कौतुक असो किंवा सलील लहान असून सुद्धा त्याचं कौतुक असो, ते अगदी उमद्या मनाने सगळ्यांचं कौतुक करायचं, सगळ्यांच्या गाण्याचं कौतुक करायचंय, तर त्याविषयीचे आपले काही अनुभव असतील? ते कवितेच्या निवडीबद्दल नेहमी मला फोन करून सांगायचे की कविता कुठे मिळाली, कशी मिळाली, तुला ही का करावीशी वाटली, किती छान निवडली आहे, याला तू जे प्रोग्राम मध्ये लोकांपर्यंत कविता पोहोचण्याची धडपड करतोस ती फार छान वाटते. तर त्यांना ते, मला असं वाटतं की त्यांना मी त्यांच्या म्युझिकल फॅमिली आपण ज्याला म्हणतो त्याच्यातलं कायम वाटायचो. आणि हे मला फार महत्वाचं वाटायचं की इतक्या जाणकार व्यक्तीला आपण त्यांच्या गटातले वाटतो, आपण ज्याला म्हणतो म्युझिकल थिंकिंग आमचं खूप एकसारखं होतं असं त्यांना कायम वाटायचं. आणि हा मला खूप मोठा पुरस्कारच वाटतो की त्यांनी तसं समजणं. तर ते दाद फार आणि ते स्पेसिफिक द्यायचे, म्हणजे वा छान चाललंय असं नाही, हे गाणं मला आवडलं, त्याच्यातलं हे नेमकं आवडलं. आणि मुळात मला असं वाटतं की हा चिरतरुण असण्याचं हे लक्षण आहे की तुम्ही रोज उद्याकडे नव्याने बघता, नवीन नवीन ते लिहित असायचे, नवीन बोलत असायचे, नवीन विचार करत असायचे. तर ही गोष्ट, त्यामुळे मला असं वाटत नाही की ते कधी वृद्ध झाले, ते फक्त मॅच्युअर होत गेले असं वाटतं. सलीलजी, खरं ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर सुद्धा आठवणींचा खूप मोठा पट तुमच्या डोळ्यांसमोर उभा राहिला असणार, पण तरीही आपण आमच्याशी बोललात, आपल्या भावना व्यक्त केल्यात, त्याबद्दल धन्यवाद. सलील कुलकर्णी, गीत गायक, संगीतकार, गीतकार आपल्या सोबत होते जे आपल्या भावना व्यक्त करत होते. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया पुन्हा आणि लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. गीतकार, संगीतकार यशवंत देव यांच्या निधनाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचली. आणि जसं काही क्षणापूर्वी सलील कुलकर्णी म्हणत होते की फक्त गीतकार आणि संगीतकार असा त्यांचा उल्लेख आपल्याला करून चालणार नाही, तर एक उमदं व्यक्तिमत्व, एक चालतं फिरतं विद्यापीठ असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही असे होते यशवंत देव. आणि सुरांचा देव हरपला अशीच भावना व्यक्त होतीय. हिंदी मराठी अशी अनेक गाणी त्यांनी संगीतबद्ध केलेली आहेत, नाटकांना त्यांनी संगीत दिग्दर्शन त्यांचं राहिलेलं आहे. यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेल्या दोन ओळी मात्र आज आवर्जून इथे आठवत आहेत. शांता शेळके यांचं गीत आहे आणि अरुण दाते यांनी हे गाणं गायलेलं आहे. असेन मी नसेन मी तरी असेल गीत आहे, असेन मी नसेन मी तरी असेल गीत आहे, फुला फुलात येथल्या उद्या हसेल गीत आहे.
यशवंत देवांसाठीच्याच या ओळी असतील असं खरं तर वाटतंय. कारण आता या पुढच्या काळामध्ये त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून ते आपल्या सगळ्यांमध्ये जिवंत असणार आहेत एवढं नक्की. इथेच थांबतोय, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.